नमस्कार, मी दर्शन वानखडे. मेलिफ्लुअस द ग्रुप ऑफ म्युझिशियन्सतर्फे तुम्हा सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. प्रेक्षकांनो, नुकताच डॅड चिअर्स या सिनेमाचा टीझर लॉन्च झालेला आहे. हा टीझर बघितल्यानंतर आमच्या मनामध्ये एक उत्सुकता तयार झालेली आहे, त्याबद्दल जाणून घ्यायची. म्हणूनच आमच्या ग्रुपने ठरवलं आहे की डॅड चिअर्सच्या टीमशी भेटायचं. चला तर मग आज आपण गप्पा मारूया त्यांच्याशी. आज आपल्या इथे डॅड चिअर्सची संपूर्ण टीम आलेली आहे, ज्या सिनेमाचं दिग्दर्शन ज्यांनी केलेलं आहेत असे आपले हेमंत थोरात सर, निर्माती ज्योती थोरात मॅम, स्टारकास्टमध्ये वैभव, बबलू, अनिकेत आणि अदिती. सर्वप्रथम माझा पहिला प्रश्न सरांना आहे, सर डॅड चिअर्समध्ये आम्हाला प्रेक्षकांना नेमकं काय बघायला मिळणार आहे, काय सांगाल याबद्दल? डॅड चिअर्स एक सामान्य आणि संवेदनशील माणसाची कथा आहे आणि ह्यामध्ये प्रेक्षकांना एका सामान्य माणसाचा संघर्षाची कथा तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि त्याचसोबत याच्यामध्ये एक सुंदरशी लव्ह स्टोरी पण तुम्हाला पाहायला मिळेल. सर, जसं या सिनेमाचं जे टायटल आहे डॅड आणि चिअर्स, म्हणजे डॅड चिअर्स, डॅड म्हणजे वडील आणि चिअर्स म्हणजे जनरली आपण जे म्हणतो की आनंदाचा क्षण, तर हे टायटल मागची स्टोरी काय, काय सांगाल याबद्दल? डॅड चिअर्स याच्या आनंदाची गोष्ट ही आहे की एका मुलाने त्याच्या वडिलांना समजून घेण्याचा एक प्रवास, तोच डॅड चिअर्स, तो एक आनंदाचा क्षण आहे. युसलेस धडकाच झाला तो पेड नाही, तुमचं नैराश्य होतं ते. तुला समजलं नैराश्यच पाहिजे मुलाचं. सर, या मूवीच्या स्टारकास्टमध्ये कोण कोण बघायला मिळणार आहे? यामध्ये स्टारकास्ट म्हणून आशुतोष सा, गिरिजा प्रभू, ज्ञानेश्वरी कोराडे, वैभव थोरात, चित्रा कुलकर्णी, हेमंती मॅम, कांचन लक्ष्मी आणि बरेच सारे कलाकार यामध्ये आहेत. मॅम आणि सर, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की या फिल्मच्या प्रोडक्शनच्या वेळी तुम्हा दोघांची भूमिका काय होती, म्हणजे स्टोरी, डायरेक्शन्स, हे सर्व तुम्ही कशा प्रकारे हँडल केलं, काय सांगाल याबद्दल आम्हाला? डॅड चिअर्स या मूवीची निर्मितीच म्हणजे आम्ही दोघांनी केलेली, पण कुठलाही मूवी म्हटला की तो फक्त दोघांनी मिळून नाही होत, फक्त डायरेक्टर आणि प्रोड्युसरांनीच केलेला नाही होत, तर या टीमला पूर्ण सर्व कलाकारांचं सहकार्य लागलं. इव्हन आमच्या स्वयंपाक करणारी बाईपासनं तर म्हणजे पूर्ण DOP म्हणा, कॅमेरामन म्हणा, आणि एक हा युनिटनी केलेलं काम आहे, त्यामुळे आमच्या युनिटनी आम्हाला खूप सहकार्य केलं आणि त्यामुळे आज आमचा हा डॅड चिअर्स ही मूवी अत्यंत चांगल्या पद्धतीने बाहेर निघालेली आहे. सर, तुम्ही काय सांगाल? मी पण तेच म्हणू शकेल, फक्त त्याच्या आधी हे म्हणू शकेल मी की डॅड चिअरची निर्मिती करताना आमच्या डोक्यात जे प्लॅनिंग्स होते, त्याची कथा, पटकथापासून त्या सगळ्या बाबीवर आम्ही बारीकपणे लक्ष दिलं आणि तिला कशा पद्धतीने आणखी चांगली करता येईल याकडे आम्ही विशेष लक्ष दिलं आणि बाकी टीमचं सहकार्य होतंच. आणि म्हटलं तरी काय आहे की डायरेक्टरनी त्याची बाजू बरोबर सांभाळली, प्रोड्युसरनी बाजू बरोबर सांभाळली, जरी आम्ही दोघं नवरा बायकोनी ही मूवी तयार केली असेल पण ॲक्च्युली आम्ही डायरेक्टर आणि प्रोड्युसर हे घराबाहेरचे होतो, म्हणजे आम्ही आमची स्वतःची जबाबदारी ओळखून होतो. आणि मला वाटतं ही आमची पहिलीच मूवी आहे, ही बिग मूवी. याच्या आधी कसं लघु एक पट आम्ही निर्माण केलेला आहे, परंतु एक बिग मूवी असल्यामुळं जबाबदारी जास्त होती, थोडंसं टेन्शन होतंच, परंतु आम्ही निभावलं कारण की जी गोष्ट आपल्याला आवडत असतं ती गोष्ट आनंदाने आपण करतो आणि आम्हाला सगळ्यांचं सहकार्य लाभलं. हा, सगळ्यांच्या सहकार्याशिवाय काही शक्य नव्हतं. शक्य, सगळ्यांनी आम्हाला सहकार्य केलं. कास्टिंगमध्ये वंशराज तायडे, त्यांनी प्रत्येक वेळेला मला सहकार्य केलं. कुठले कलाकार जर लागत असतील तर तो मला कलाकारांची यादी द्यायचा, कलाकारांसोबत भेटून द्यायचा आणि अशा प्रकारे म्हणजे प्रत्येकाचं म्हणता येईल की प्रत्येकाचं योगदान आमच्या या मूवीमध्ये आहे. एकट्याने ही मूवी तयार झाली नसती. सर्वांचे योगदान आहे, सर्वांचे सक्सेसफुल झाले. मॅडम, आता मी तुमच्याकडे येते. जसं तुम्ही सांगताय की डॅड चिअर्स आणि हा युथला रिप्रेझेंट करतो आहे,
तर मग तुम्ही ऑडिशन्स घेतले असाल, तर मग त्याचा अनुभव कसा होता? म्हणजे कुठनं मुलं आली होती आणि कसं किती फेज होत्या तुमच्या ऑडिशनचा, काय सांगायला? ऑडिशन्सच्या बाबतीत म्हणाल तर आम्हाला कास्टिंग डायरेक्टरनी जे जे कॅरेक्टर्स दिले मी त्यांना समजावून सांगितलं होतं की मला कास्टिंग अशा पद्धतीचे लागतील, आणि ते मला प्रोफाईल देत होते आणि त्यातनंच मग मी सिलेक्ट केले. प्रिफरन्स याला दिला की आम्हाला नवीन चेहरे पाहिजे होते आणि त्या नवीन चेहऱ्यांना आम्ही प्रिफरन्स. सर, आता मी तुमच्याकडे येते, मला असं विचारायचं आहे की जसं तुमच्या लिखाणात इतकी ताकद होती, म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या टाचेच्या भेगांचं दुखणं तुम्ही तुमच्या शब्दात व्यक्त करू शकता, तर मग ही लिहिण्याची आवड तुम्हाला लहानपणापासून होती का? नाही, लिखाणाची आवड मला लहानपणापासूनच होती. बरंचसं माझं लिखाण झालेलं आहे, माझे 5 पुस्तकं पब्लिश झालेली आहेत, त्याच्यामध्ये 4 कथासंग्रह आहेत. एक मैत्र म्हणून लोकमतचं एक सदर होतं, पुरवणी होती, त्याच्यामध्ये एक मी बरंचसं लिखाण केलेलं आहे, तर त्याच्यावर पण मी एक मैत्र एक संवाद म्हणून एक पुस्तक माझं पब्लिश झालेलं आहे, आणि कॉल फ्रॉम मुंबई ही कादंबरी झालेली आहे. बऱ्यापैकी एक लिखाणाचं अंग होतंच मला, आणि त्या पद्धतीने लोकांचे दुःख जवळून बघता आली, लिहिता आलं, एक स्किल होतं ते डेव्हलप मी करत गेलो. आणि मग लिहिता लिहिता कथेक चित्रपट आला, आणि मग त्याचे संवाद लिहिणं, त्याची पटकथा लिहिणं, या गोष्टीकडे मी लक्ष द्यायला लागलो. तुला जिंकायचे आहेचे संवाद पटकथा मीच लिहिलेली आहे, आणि आता डॅट शिअर्सची त्याचे पण कथा संवाद वगैरे मिस केलेले आहेत. लहानपणापासून लिखाणाचं अंग होतं तुमचा, आणि ते स्किल तुम्ही डेव्हलप केलं.